सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस सांगली महिला आघाडीच्या वतीनं केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे दर 6 महिन्यात दामदुप्पट केल्यानं या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय जिल्हा परिषदेसमोर चूल पेटून महिलांनी निदर्शनं करत परिसर दणाणून सोडला. सदरचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्ष डॉ छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रजिस्टर पोस्टानं गौऱ्या पाठवल्याची माहिती डॉक्टर छाया जाधव यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना डॉक्टर छाया जाधव म्हणाल्या की या दरवाढीच्या विरोधात आम्ही सतत आंदोलने करत आलेलो आहोत, पण केंद्र सरकारनं कोणतीही दखल घेतलेली नाही. या दरवाढीमुळं सर्वसामान्य महिलांचं बजेट कोलमडलेले आहे. त्यांना आता गॅसऐवजी शेणाच्या गौऱ्यावर स्वयंपाक करावा लागत असल्यानं या गौऱ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्या असल्याचेही अध्यक्ष छाया जाधव यांनी सांगितलं. यावेळी अनिता पांगम, आयशा शेख, अमृता सरगर, वंदना सूर्यवंशी, रंजना वावळ, वैशाली सूर्यवंशी, शकुंतला हिंगमेरे, सोनाली सूर्यवंशी, रुक्मिणी सूर्यवंशी, सोनाली कुकडे, उषा पाटील, मीना आरते, सुनीता कुकडे, सविता सरगर, पूजा थोरात, सारिका सरगर, रेखा सूर्यवंशी, शोभा शिंदे, नेहा सूर्यवंशी, माधुरी सूर्यवंशी, योगिता सूर्यवंशी आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. आज आम्ही राष्ट्रवादी महिला भगिनी इथं गॅस दरवाढी विरुद्ध आंदोलन करण्यासाठी जमलेलो आहोत. आम्ही सतत आंदोलनं करत आलेलो आहोत, परंतु केंद्र सरकारनं कोणतीही दखल घेतलेली नाही. या केंद्र सरकारचा निषेध आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधावं यासाठी आम्ही माननीय मोदीजींना, ज्याची आम्हाला शेणाच्या गौऱ्यावर स्वयंपाक करायची पाळी आलेली आहे, त्या शेणाच्या गौऱ्या आज भेटी दाखल पाठवत आहोत. माननीय मोदीजींनी याची दखल घेऊन गॅसच्या किमती खाली कराव्यात. पेट्रोलचे पण दरवाढ भरपूर झालेले आहेत, त्यामुळं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलेलं आहे. या सर्वसामान्यांना जीवन जगणं नकोसं झालेलं आहे. माननीय मोदी जे आमची तुम्हाला खरोखर कळकळीची विनंती आहे की तुम्ही पेट्रोलची दरवाढ आणि गॅसची दरवाढ कमी करून आमचं सामान्यांचं जीवन थोडं तरी सुसह्य करण्यासाठी मदत करा.